नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की चार चाकी जो ट्रेलर आहे हा रिव्हर्स कसा घ्यायचा। सगळ्यात अवघड जो टास्क आहे ट्रॅक्टर चालकामध्ये, ट्रॅक्टर चालवण्यामध्ये, हा सगळ्यात जास्त अवघड आहे तो म्हणजे फोर व्हील जी ट्रेलर आहे ही रिव्हर्स घेणं। याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला मी अगोदर थोडं तोंडी सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। तर यामध्ये असं आहे की तुम्हाला पहिली गोष्ट, जसं डम्पिंगसाठी तुम्हाला स्टेअरिंग जी आहे ही रिव्हर्स घुमावी लागते, फिरावी लागते। रिव्हर्स म्हणजे काय की आपल्याला ज्या बाजूला ट्रेलर वळवायचा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला स्टेअरिंग फिरावी लागते। हा झाला डम्पिंगसाठी। पण आपल्याला चारचाकीमध्ये काय करावं लागतं, प्रोसिजर सेम तीच आहे, पण आपल्याला ट्रेलर फिरवायसाठी नाही तर राऊंड टेबल जो आहे, म्हणजे पुढचे चाकं ज्याच्यावर अवलंबून असतात चारचाकी ट्रेलरचे, तो राऊंड टेबल आपल्याला फिरवायचा असतो। आणि हा राऊंड टेबल प्रॉपर फिरवणं आपल्याला जमलं पाहिजे। तो फिरवण्यासाठी जो आपल्या ट्रॅक्टरचा स्पीड आहे तो स्पीड, त्यासोबत तुमचा स्पीड म्हणजे ब्रेक दाबणे किंवा ॲक्सिलेटर देणे किंवा स्पीड, ह्याच्या काही गोष्टी आहेत तर या मेंटेन कराव्या लागतात। त्यावेळेस तुमचा जो ट्रेलर रिव्हर्स घेण्याची पद्धत आहे ही प्रॉपर चालते, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी किंवा वेळोवेळी तुम्हाला ट्रॅक्टर मागे पुढं करावं लागत नाही। हे जर तुम्हाला एकदा जमलं की तुम्ही एकदम आरामशीर चारचाकी ट्रेलर जो आहे हा रिव्हर्स घेऊ शकता आणि सहजरित्या करू शकता। याच्यासाठी तुम्हाला थोडासा सराव करण्याची गरज आहे। मी असं सांगत नाही की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच ॲक्सिलंट बनाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस पण गरजेची आहे। तर डम्पिंगमध्ये मी खूप जास्त काम केलेलं आहे आणि भरपूर वेळा, अगदी म्हणजे 5 फुटीचा ट्रेलर आहे तो 5.5 फुटामध्ये सुद्धा मी पूर्णपणे घातलेला आहे, म्हणजे एवढं टेक्निक मला त्यामध्ये आलेलं आहे। आणि चारचाकीचंसुद्धा तसंच आहे, पण तुम्हाला चारचाकी ट्रेलर घालताना तुम्हाला ट्रॅक्टर खूप वळवावा लागतो, परिणामी त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे। तर आता चला जाणून घेऊया की तुम्हाला ट्रेलर रिव्हर्स कसा घ्यायचा आहे किंवा काय गोष्टी करायच्या आहेत रिव्हर्स घेताना, हे तुम्हाला प्रॅक्टिकली पण तुमच्या लक्षात येईलच। तर चला प्रॅक्टिकल करूयात। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरमध्ये काय हालचाल होते यावर जर नीट लक्ष दिलं तर राऊंड टेबल सरळ करण्यासाठी किंवा तुम्ही ट्रॅक्टरचे स्टेअरिंग कशी फिरते आणि राऊंड टेबल हा कसा फिरतो आहे या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल। सध्या मी राऊंड टेबल फक्त सारखा करण्याचा प्रयत्न करतो आहे, राऊंड टेबल खूप जास्त फिरवत नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याला राऊंड टेबल जसा फिरवायचा आहे त्याच्या विरुद्ध बाजूने स्टेअरिंग फिरावी लागते। आणि तुम्हाला जर ट्रेलर फक्त सरळ न्यायचा असेल तर तुम्हाला मागे पूर्ण मागे लक्ष द्यायचं नाही आहे, फक्त तुमच्या राऊंड टेबलकडे लक्ष द्यायचं आहे। तुमचा राऊंड टेबलचे जे दोन्ही कोण आहेत तर हे सारखे ठेवायचे की जेणेकरून तुम्हाला सरळ ट्रेलर नेण्यासाठी मदत होईल। आता इथं पाहू शकता राऊंड टेबल मी खूप चांगल्यापैकी फिरवला आहे, आणि जर जास्त फिरवायचं असेल तर तुम्हाला स्टेअरिंगसुद्धा, म्हणजे ट्रॅक्टरसुद्धा तेवढंच जास्त फिरवावं लागेल। यासाठी तुम्हाला लो स्पीड सोबत तुम्हाला सिंगल ब्रेकचाही वापर करायचा आहे। थोडक्यात अंतर पाहून तुम्ही समजून जाल की कशा पद्धतीनं तुम्हाला स्टेअरिंग फिरवायचं आहे। याच्यामध्ये हा जो राऊंड टेबल तुम्हाला चौकोनी दिसतो आहे तर हा आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो। आता तुम्हाला पाहा तिथं दोन जे डाबर आहे किंवा ज्याच्यामध्ये पिन आपण बसवू शकतो, ते जर पिन त्यामध्ये जर घातली तर तुम्ही अगदी त्याला डम्पिंगसारखं फिरवू शकता। पण असं समजा की तुमच्याकडं पिन नाही आहे, तर पिन्स नसेल आणि तुम्हाला प्रॉपर चारचाकी ट्रेलर हा रिव्हर्स घ्यायला शिकायचा असेल तर तुम्हाला याच पद्धतीनं रिव्हर्स घ्यायला लागेल। तर हा राऊंड टेबल इथं जोडलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला रिव्हर्स पद्धतीनं घेऊन किंवा उलट ऑपोजिट पद्धतीनं स्टेअरिंग रिंगून हा राऊंड टेबल आपल्याला हा सारखा करायचा असतो एक लेवलमध्ये, म्हणजे तो सारखा मागे जात राहतो। जर तुम्हाला
समजा इकडे राईट साईडला जर वळवायचं असेल तर राऊंड टेबल तुम्हाला लेफ्ट साईडला म्हणजे लेफ्ट साईडच्या कोणाकडून घ्यावा लागेल, म्हणजे जसा तुम्हाला आता असा तिरका दिसतोय तर या पद्धतीने घ्यावा लागेल। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो जर व्हिडिओ समजला नसेल तर मला परत सांगा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला वेळ जास्त वेळास पाहावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे। धन्यवाद।